नंदुरबार नगर परिषदेच्या नूतन इमारत उद्घाटन सोहळ्यानिमित्त रविवारी लोकनेते माणिकराव गावित सभागृहात सर्वधर्मीय प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी धर्मगुरूंनी पालिकेच्या वैभव आणि विकासासाठी प्रार्थना केली। नंदुरबार नगर परिषदेच्या इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या हस्ते झाल्यानंतर काल रविवारी सायंकाळी लोकनेते माणिकराव गावित सभागृहात सर्वधर्मीय प्रार्थना सभा झाली। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पालिकेचे मुख्याधिकारी अमोल बागोल यांनी केले। यावेळी हिंदू धर्माकडून राजेंद्र पाठक यांनी वेद मंत्रोपचार, मुस्लिम धर्माकडून मौलाना हुजेबा नजराबाती यांनी आयतन कुर्सी, ख्रिश्चन धर्माकडून रेव्हरंड अनुपवाडी यांनी शांती ऐक्य प्रार्थना, बौद्ध धर्माकडून भंते धर्मरक्षित थेरो यांनी संघ प्रार्थना, शीख धर्माचे ज्ञानी रणजित सिंग यांनी गुरु नानकाची हरदासी पठण केली। या कार्यक्रम प्रसंगी शिवसेनेचे नेते माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, नगराध्यक्षा सौ रत्ना चंद्रकांत रघुवंशी, बाळासाहेबांची शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राम रघुवंशी, उपनगराध्यक्ष कुणाल वसावे, पाणी पुरवठा सभापती कैलास पाटील, आरोग्य सभापती फारूक मेमन, मुख्याधिकारी अमोल बागुल व शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालक नगरसेवक गजेंद्र शिंपी यांनी केले। वाहेगुरु अरदास इकी ओंकार, वाहेगुरु जी की फतेह। श्री भगवती जी सहाय वार, श्री भगवती जी की पास सहाय। दसवीं प्रथम भगवती सिमर के गुरु नानक लिए ध्याए, फिर अंगद गुरु ते अमरदास राम दासे होए सहाय। अर्जन हर गोविंद नो